नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 31 मार्चच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. महिनाखेर आहे, महिनाखेरच्या ज्या आहेत त्या न्यूज आपण इथे पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या जे कमेंट्स आहेत त्या खूप छान आहेत, त्या कमेंट्स एक इन्स्पिरेशन आहेत माझ्यासाठी तुमच्या पुढे नवीन नवीन लेक्चर घेऊन येण्यासाठी. आता तलाठीसाठी सुद्धा आपण गणित बुद्धिमत्तेची सेरीज चालू केलेली आहे, मग त्याच्यामधून ज्या ज्या एक्झाममध्ये क्वेश्चन पडलेले आहेत आणि एक्झाममध्ये पडतील असं वाटतंय अशा काइंड ऑफ जे टॉपिक आहेत ते कव्हर करण्याचा तिथे प्रयत्न करेन. चला सुरुवात करू आता या लेक्चरला कालच्या क्वेश्चनपासून. बघा कालचा क्वेश्चन काय आहे. खालीपैकी कोणत्या देशाने जगात पहिल्यांदा उपग्रह विरोधी तंत्रज्ञानाची चाचणी केली किंवा घेतली होती, पहिल्यांदा विचारलेला आहे. बघा जगात पहिल्यांदा. आता हा क्वेश्चन घेण्यामागे काय होतं की भारताने जो आहे ती याची चाचणी घेतलेली आहे आणि अंतराळातला उपग्रह पाडणाऱ्या देशांमध्ये भारत सामील झालेला आहे. आणि मग पहिला कोण देश आहे, तर पहिला आहे अमेरिका. ओके, हे तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे, पहिला अमेरिका आहे. आणि भारत कितवा आहे, तर भारत आहे चौथा देश. ओके, अंतराळामध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाला लक्ष्य करून तो पाडण्याची ही मोहीम आहे, त्याला भारताने नाव दिलं होतं मिशन शक्ती. ओके, आणि याच्यासाठी जो उपग्रह आहे तो भारतातच तयार करण्यात आला होता, ए सॅट अँटी सॅटेलाइट. ओके, हे जस्ट तुम्ही सॅटेलाइटचं नाव सुद्धा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. बघू आता आजचा क्वेश्चन. आजचा पहिला क्वेश्चन आहे, नुकतीच जगातील सर्वात लांब मिठाची गुहा कुठे सापडली आहे. तुम्हाला इमेज मध्ये दिसतच असेल, बघा इथे हे जे लटकलेलं दिसत आहे व्हाइट व्हाइट कलरचं ते मीठ आहे. ओके, ते मिठाचं जे आहे ते गुहा सापडलेली आहे आणि ही सापडलेली आहे इस्रायल येथे, म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इस्रायल. ओके, इस्रायल आलेलं आहे, इस्रायलची तुम्हाला राजधानी माहित पाहिजे. ओके, तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा इस्रायलची राजधानी काय आहे ते, कारण थोडा फेमसच टॉपिक आहे तो, त्यामुळे तुम्ही त्याची राजधानी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. आपण आता बघू या क्वेश्चन विषयी डिटेल मध्ये. बघा इस्रायली गुहेच्या संशोधकांनी गुरुवारी सांगितले की मृत समुद्राजवळील स्टॅक्टेक टाइक्स मीठ गुहा जी आहे ही जगातली सर्वात लांब गुहा आहे आणि इराणमध्ये याच्या आधी जे होते की अशी मिठाची गुहा होती, तर त्याचं रेकॉर्ड सुद्धा याने मोडलेलं आहे. 10 किलोमीटर जवळपास जे आहे ते अंतर असलेली ही मल्लम नावाच्या गुहेत इस्रायलच्या सर्वात मोठ्या पर्वतावरील माउंट सोडम आणि मृत समुद्राच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये ही पसरलेली आहे. ओके, हे लक्षात ठेवा, तुम्हाला मैल मधलं पण डिस्टन्स लक्षात ठेवा आणि किलोमीटर मधलं पण. फिकट सॉल्ट स्टॅलेक्ट साइट्स छतावरून हँग होतात, आपण आताच बघितले की ते लटकत होते. काही भिंती मीठ क्रिस्टल्स चमकत आहेत आणि काही स्टेलेक्ट साइट्सच्या टिपावर खारट पाण्याचे थेंब दिसत आहेत. ओके, जे आपण इमेज बघितली त्याच्यामध्ये सुद्धा जे मीठ आहे ते दिसत आहे, मग त्या गुहेमधल्या ते भिंत वगैरे आहे त्याच्यावरती सुद्धा मीठ आहे. एक आपल्याला एक्झाम पॉईंट आपण महत्वच नाही, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठे सापडलेली आहे. बघू नेक्स्ट. आजचा दुसरा क्वेश्चन आहे, मनू गुलाटी यांना महिला सशक्तीकरण 2019 मधील सर्व उत्कृष्टतेसाठी मार्थ फेरल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, तर ती किंवा त्या कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या आहेत. ओके, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. ओके, जे मनू गुलाटी आहेत त्या इथे तुम्हाला कमेंट इमेज मध्ये दिसत आहेत, या मध्ये आहेत त्या मनू गुलाटी आहेत, त्यांना महिला सशक्तीकरणासाठी 2019 मधील मार्थ फेरल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आपण पुरस्काराविषयी डिटेल मध्ये बघू इथे. तर बघा हा पुरस्कार जो आहे तो 2 श्रेणीमध्ये दिला जातो आणि प्रत्येक विजेता जो असतो त्याला 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जातं. आणि लैंगिक समानता महिला सशक्तीकरणासाठी प्रमुख कार्यकर्ते मार्था फेरल यांची स्मृती यांच्या स्मृत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. रिजवान फाउंडेशन अँड बघा PRIF सहप्रायोजित असा हा मार्था फेरल फाउंडेशनद्वारा दिला जातो. ओके, हे काय जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे, रिजिया फाउंडेशन आणि जे हे आहे PRIF आणि मार्था फेरल फाउंडेशन यांच्याद्वारे हा दिला जातो. बघा काय झालेलं होतं, 2015 मे मध्ये अफगाणिस्तानातील काबूलमधील दहशतवादी हल्ला झाला होता, त्याच्यामध्ये जवळपास 14 जण ठार झाले होते आणि या हल्ल्यामध्ये सुद्धा ज्या होत्या त्या मार्था फेरेल ज्या होत्या
त्यांच्यावरती सुद्धा हल्ला झालेला होता आणि त्या मृत्युमुखी पडलेला होता. मग त्यांच्या स्मरणार्थ जो आहे हा पुरस्कार दिला जातो. ओके. आणि त्या ज्या होत्या त्या काबूलमधील म्हणजे त्या आगा खान फाउंडेशन बरोबर त्यांनी जे आहे ते जेंडर गॅप जो असतो त्याच्या रिलेटेड जे आहे त्याच्याविषयी त्यांचं जे वर्कशॉप होतं ते चालू होतं. महिला सशक्तीकरणासाठी दिल्ली शालेय शिक्षक मनु गुलाटे आहेत. बघा दिल्लीमध्ये त्या शालेय शिक्षक आहेत, इंग्रजी विषय शिकवतात त्या. इथे दिलेलंच आहे बघा, ते दिल्लीच्या निवासी आहेत, इंग्रजी शिक्षक आहेत. सरकारी शाळांमध्ये मुलांच्या आणि मुलींबरोबर लैंगिक तटस्थबद्दल संवेदनशीलतेत समाजात सकारात्मक बदल आणण्यासाठी त्या काम करत आहेत. ओके. आणि आता हा मार्था फेरेल जो पुरस्कार आहे तो पहिल्यांदा 2017 देण्यात आलेला होता. हे पण तुम्हाला मार्था फेरेल विषयी सुद्धा हे माहित पाहिजे. तो दोन श्रेणीत दिला जातो, कधी पहिल्यांदा दिला गेला. ओके. आणि आता दिला गेला मनु गुलाटी, त्या दिल्लीतल्या रहिवासी असून इंग्रजीच्या शिक्षिका आहेत. ओके. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. आता हे लिंग भेदभाव वगैरेच्या रिलेटेड आलेलं आहे, तर तुम्ही येणाऱ्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जेंडर गॅप इंडेक्स विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेंशन करा की भारताचा जो आता जेंडर गॅप इंडेक्स आहे तो भारताचा त्यामध्ये कितवा क्रमांक आहे. बघू नेक्स्ट. खालीपैकी कोणाला न्यूरल नेटवर्क्स वरील त्यांच्या कामासाठी 2018 ट्युरिंग पुरस्कार मिळाला आहे. ओके. हा जो ट्युरिंग पुरस्कार आहे हा जो आहे तो टेक्नॉलॉजी रिलेटेड मध्ये असं विशेष असं काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. यामध्ये बघा यान लेकून, जेफ्री योशुआ यांना, म्हणजे ह्या तिघांनाही दिला गेलेला आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, सॉरी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. टेक्नॉलॉजी रिलेटेड मध्ये काम करणाऱ्यांना हा दिला जातो. इथं इमेज मध्ये बघाल तर तुम्हाला फर्स्ट नंबरला याशुओ बेंग्यू, नंतर सेकंड जे आहे ते जेफ्री हिंटॉन आणि थर्ड नंबर जे आहे ते यान लेकून आहेत. ओके. बघू नेक्स्ट. इथे दिलेलं आहे बघा ट्युरिंग पुरस्काराबद्दल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच काय? AI टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्याबद्दल जो आहे तो हा ट्युरिंग अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशीनरी यांनी योशिओ जेफ्री आणि यान लेकून यांना जो आहे तो हे सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की न्यूरल नेटवर्कशी संगणनाची एक महत्त्वपूर्ण घटक बनून AIसाठी 3 विकसित वैचारिक आणि अभियांत्रिकी पायाभूत आधार जे आहे ते केलेला आहे. ओके. आणि याचं या पुरस्काराचं स्वरूप पण बघा, 1 दशलक्ष डॉलर आहे. ओके. AIच्या रिलेटेड आपण न्यूज भरपूर बघितलेल्या होत्या. कंबाईंड राज्यसेवेच्या वेळेला ज्यावेळेला आपण लेक्चर घेत होतो त्यावेळेला बघितलेले होते की चीनने सुद्धा आभासी न्यूज अँकर तयार केलेला होता AI टेक्नॉलॉजी आधारित. ओके. शिन्युआ वृत्तसंस्थेने जो होता त्याच्यामध्ये तो इंट्रोड्यूस केलेला होता, जो की 24 तास न्यूज रीड करू शकतो. बरोबर. अशा ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही कोरिलेट करत चला, कारण जसजसं तुम्ही पुढे जाल, कारण आता तुम्ही बघताय की मागच्या 1 वर्ष पूर्वीच्या सुद्धा काही काही ज्या आहेत त्या न्यूज विचारल्या जातात. मग तुम्ही असं कोरिलेशन करून ठेवलेलं असेल तर तुम्ही एक्झाम मध्ये जरी वाचून नसेल गेला त्यावेळेला तरी तुम्ही तुमची लिंक लागू शकते त्यावेळेला तिथे. बघू नेक्स्ट. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2019 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? ओके. तर याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 76वा क्रमांक आहे. आपण याच्याविषयी आता पुढे बघू. तर बघा जागतिक आर्थिक मंच म्हणजेच WEF च्या ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारत जो आहे तो 77व्या क्रमांकावर आहे. मागील निर्देशांकानुसार भारतामध्ये 2 स्थानांची जी आहे ती सुधारणा झालेली आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते टॉप नंबरला जे आहे ते स्वीडन आहे. स्वीडन आघाडीवर आहे, गेल्या वर्षी सुद्धा ते आघाडीवरती होतं. जिनेवा आधारित जागतिक आर्थिक मंचाने संकलित केलेल्या या वार्षिक यादीमध्ये ऊर्जा सुरक्षितता आणि पर्यावरणीय स्थिरता आणि क्षमतेचा प्रवेश संतुलित करण्यासाठी ते किती सक्षम आहेत यावर 115 अर्थव्यवस्थांना, म्हणजे तुम्ही म्हणू शकता 115 देशांना जे आहे ते रँकिंग केलेलं होतं. हे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, किती रँकिंग देशामध्ये केलं जातं ते 115 मध्ये केलं गेलं. ओके. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते स्वीडन जे आहे ते 1 नंबरला आहे, भारत आहे तो 70 नंबरला आहे. आणि जर तुम्ही विदिन एशिया म्हणाल तर बाकीच्या कंट्रींचे जे सुद्धा आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत. कृत्रिम पाऊस, ओके, आर्टिफिशियल जो रेन आहे तो पाडण्यासाठी पाडण्याबाबतच्या पद्धतीबाबत विचारणा केली गेलेली आहे. कुणाकडून विचारणा केली गेलेली आहे बघा, मद्रास उच्च न्यायालयाकडून जे आहे ते याच्याबद्दल विचारणा केली गेलेली आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठाने केंद्र सरकार आणि तामिळनाडू राज्य सरकारांना हा प्रश्न विचारला की पाणी टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंग, तुम्हाला लक्षात ठेवायचं, क्लाउड सीडिंग जे आहे यासारख्या आधुनिक कृत्रिम पद्धतींना उपयोगात का आणू शकत नाही. ओके, म्हणजेच हे जे आहे ते कृत्रिम पावसाच्या पाडण्याबाबत जो आहे तो क्वेश्चन विचारलेला आहे उच्च न्यायालयाने. शिवाय पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या किनारपट्टीलगतच्या भागात कार्पोरेट सामाजिक बांधिलकीच्या पुढारकाने खारे पाणी बदलण्याचे प्रकल्प का उभारत नाही, असा देखील या न्यायालयाने प्रश्न उभा केलेला आहे. बघा हे जे होतं, न्यायमूर्ती कोण कोण होते त्याच्यामध्ये, ही नावंसुद्धा दिलेली आहेत तुम्हाला. याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे की कृत्रिम पाऊस काय आहे, ओके, त्याच्याविषयी तुम्हाला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. क्लाउड सीडिंग ज्याला म्हणतो आपण, तर बघा म्हणजेच काय, पर्यावरणातला सुधारण्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये ढगांपासून होणाऱ्या पावसाचे प्रमाण सुधारण्यासाठी ढगांमध्ये एक विशिष्ट पदार्थ सोडला जातो. या प्रक्रियेसाठी सामान्यपणे हे जे नावं आहेत ती तुम्ही नोट करून ठेवा, सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड, ड्राय आईस, ओके, सॉलिड कार्बन डायऑक्साईड, शिवाय वायू रूपातले लिक्विड प्रोपेन वापरले जाते. ही जी नावं आहेत ती तुम्ही नोट करून ठेवा, ओके, कारण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि मग असेच जे आहे ते पुढच्या वर्षीच्या सुद्धा एग्जाममध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी जे आहे ते तुम्ही इथे चांगलं करून ठेवणं अपेक्षित आहे. क्लाउड सीडिंग प्रकल्पासाठी सामान्यतः दुपारचा 1 ते 4 वाजेपर्यंतचा काळ चांगला असतो. भारतात 2003 साली जलस्रोत मंत्रालयाने प्रोजेक्ट वरुण या नावाने पहिला क्लाउड सीडिंग प्रकल्प राबवला होता. ओके, हे पण जे आहे ते तुम्हाला महत्त्वाचं सेंटेन्स आहे. आता हे जे होतं ते तुम्हाला उद्याच्या क्वेश्चनसाठी आहे. आता याच्यावरती आधारित तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पाऊस पाडण्याची सर्वोत्तम कृत्रिम पद्धत कोणती आहे? ओके, आणि इथे तुम्हाला याचे जे आहेत ते पर्याय दिलेले आहेत. अशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. आणि तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, लाईक करायला विसरू नका, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.